बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातून परतीच्या प्रवासासाठी 1250 गाड्यांची व्यवस्था, संतोष बोगरे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होतात. मुंबई पुणे आदी शहरातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी परतीची सर्वोत्कृष्ट सेवा असावी यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून 1250 गाड्यांची तुर्तास व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती एसटीचे प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होत असून गणपतीच्या आगमनाची चाहूल बाजारपेठेमधून लागू लागली आहे. अनेक ठिकाणी आकर्षक गणपतीच्या मूर्त्या, आराशीचं सामान, ढोल, ताशे अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची वाद्य जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली आहेत. याच धर्तीवर मुंबई पुणेसह राज्यातून विविध ठिकाणाहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने चोख व्यवस्था केली असून आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा आपल्या गावात, शहरात जाता यावं यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 1250 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून ॲडव्हान्स बुकिंगसाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, जेणेकरून परतीच्या प्रवाशांना सुलभरितीने प्रवास करतानाच त्याचं आरक्षण करता येईल. दिनांक 7 सप्टेंबरला 141 गाड्या, 8 सप्टेंबरला 420 गाड्या, 9 तारखेला 278, 10 सप्टेंबरला 195, 11 तारखेला 65 आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी 100 याप्रमाणे नियोजन करण्यात आलं असून सर्वाधिक गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली, चिपळूण, देवरूप आदी एसटी डेपोमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 9 डेपोंचे डेपो मॅनेजर यांनी परिपूर्ण नियोजन केलं असून त्यामध्ये राजापूरच्या रेश्मा मधाळे, लांज्याचे रणजित शिर्के, रत्नागिरीचे अजयकुमार मोरे, देवरूखचे अमृतुला जाधव, गुहागरचे वैभव कांबळे, चिपळूणचे संदीप पाटील, खेडचे प्रशांत करवंदे, दापोलीचे प्रमोद धायतोंडे आणि मंडणगडच्या रुशाली भोसले यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी ही अजूनही आपलं स्थान टिकवून आहे. ही लाल परी आल्याशिवाय हा गणेशोत्सव साजराच होणार नाही अशी धारणा. चाकरमाने आलेच नाही तर गणपती साजरे कसे होणार, म्हणून येणाऱ्या चाकरमान्यांना सुखरूप पोचवणाऱ्या एसटीला जिल्ह्यातील नागरिकांचा सलाम.